बहुजन विकास आघाडी व भाजपा मध्ये गोड संबंध कायम राहतील? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे विरार येथे वक्तव्य। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी विधान परिषद निवडणुकीत मतांसाठी बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची शनिवारी भेट घेतली। यावेळी 3 तास त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची 3 मतं भाजपाच्या उमेदवारांना मिळतील असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला। तर भाजपा व बविवा यांचे गोड संबंध निर्माण झाले आहेत, कोणीही यात मिठाचा खडा टाकू नये असे यावेळी त्यांनी सांगितले। अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात खेळीमेळीत आपण बरोबर आमची भेट झाली। ताकाला जाऊन काय भांडं लपवायचं कारण नाही। आम्ही पर्टिक्युलर जी विधान परिषदेची निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये विनंती करण्यासाठी आमचे नेते गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि मी आलो। तसे आपणचे आणि आमचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत आणि त्याच्यामुळे काय फार मोठा याच्यामध्ये वेगळा विषय नव्हता। परंतु निवडणुका आहेत, विनंती केली पाहिजे आणि साधारणतः 3 तासाच्या आसपास या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली। आपणचं काही म्हणणं होतं ते त्या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं आणि ते फार मोठे नेते आहेत, प्रगल्भ आहेत, कधी करावं, काय करावं, कसं करावं याविषयी त्यांना सल्ला किंवा मार्गदर्शनाची आमच्याकडून आवश्यकता नाही आणि तेवढी आमची क्षमताही नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत। फक्त आम्ही विनंती करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि अपेक्षा व्यक्त करतो आहे कारण त्यांचा हात ज्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी विजयश्री नक्की असते हे आम्ही अनुभवातनं या ठिकाणी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आशा व्यक्त करतो की आपांचं पाठबळ, त्यांचा आशीर्वाद आमच्या या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना राहील अशा प्रकारची त्यांच्याकडून आम्ही विनम्रपणे अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आपांचे सर्व पक्षाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मग त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही, परंतु जिव्हाळ्याबरोबर विश्वास कोणावर टाकायचा हे ते ठरवणार आहेत आणि ते मला वाटतं क्वाईट सफिशियंट ते क्षमता आहे त्यांच्यात काय करावं काय करू नये आणि त्याच्यात जिव्हाळा तर सगळ्यांचाच आहे। शेवटी देवाकडे प्रार्थना करायला जातो तेव्हा सगळेच देवाला सांगतात मला पाव, देव काय एकाला पावतो, जे भक्त जातात 9 जण तेही भक्तच असतात ना, त्याच्याप्रमाणे जिव्हाळ्यांना आम्ही सगळे झालो आहे, आता कोणाला पावायचं हे त्यांच्या हातामध्ये। दुसरा एक विषय असा आहे की आतापर्यंत भाजपानी असेल का सेनेनी असेल अनेक वेळा बहुजन विकास आघाडीवरती अनेक वेळा ताशेरे ओढलेले आहेत, दहशतवाद सांगितला, गुंडागर्दी सांगितली, अनेक प्रश्न त्यांनी यावेळेस प्रचाराच्या दरम्यान मांडलेले आहेत, परंतु विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये मात्र सर्वच पक्षाचे लोक इथं येऊन सांगतायत की हितेंद्र ठाकूर आमचे जवळचे संबंध आहेत। मग नेमकं निवडणुकीतली भूमिका आणि आत्ताच्या भूमिकेमध्ये फरक काय? आपलं म्हणणं अत्यंत रास्त आहे आणि जेव्हा अशा प्रकारचे वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतला जातो, त्या अनुषंगाने सगळी चर्चाही आमची झाली। शेवटी 3 तास बसलो होतो का आम्ही गप्पा मारत बसलो नव्हतो आणि राजकारणामध्ये त्या ठिकाणी विषय येत असतात, गोष्टी होत असतात, त्या ठिकाणी दुरुस्त करायच्या असतात, त्या ठिकाणी काही बदल करायचे असतात, काही नव्यानं करायचे असतात आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम नेतृत्व आहे आमचं, राज्याचं उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं देशाचं आहे आणि त्यामुळे योग्य काय हे त्यांनाही माहीत आहे आणि आपण अशा किरकोळ गोष्टीवरनं आपण काही टोकायचं असं घेत नसतात आणि ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि त्यांनीही मला वाटतं या संदर्भात स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा ते त्या त्या वेगवेगळ्या निवडणुका असतात आणि त्याचं मूल्यमापन इथे करणं योग्य नाही, तथापि सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून त्याचं परिमार्जन तर 100% केलं जाईल। असंच रिलेशन महापालिका नक्कीच, हे रिलेशन कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये,
आमचे असेच रिलेशन किंवा ह्यापेक्षा चांगले वृद्धिंगत होत अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि ते होतील।